कंडोम स्त्री आणि पुरुष दोघांसाठी वापरणारे कंडोम बाजारात सध्या उपलब्ध आहेत, पण आज आपण पुरुषांना उपलब्ध असलेले कंडोम याबद्दल माहिती घेणार आहोत. कंडोम हा वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या कलरमध्ये विविध चव असलेला आणि विविधता असलेला त्यामध्ये असा कंडोम बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये डॉटेड आहे, सेंटेड आहे, टेस्टेड आहे, फ्लेवर्ड आहे, वेगळ्या डिझाईनचा आहे, वेगळा त्याला आकार असतो कंडोमला, त्या प्रकारचा असतो आणि वेगळ्या कलरचा सुद्धा उपलब्ध आहे. वीर्यपतन उशिरा पडावं यासाठी सुद्धा वेगळा कंडोम असतो आणि व्हायब्रेटिंग कंडोम असा सुद्धा प्रकार एक आहे आणि अंधारात चमकणारा कंडोम असा सुद्धा एक उपलब्ध आहे. त्याचा आकार जर बघितला तर सरासरी 10 सेंटीमीटर किंवा 9 सेंटीमीटर पासून 17 सेंटीमीटर पर्यंतच्या लिंगावर व्यवस्थित बसणारा असे कंडोम आता सध्या उपलब्ध आहे. भारताच्या बाहेर किंवा भारतात सुद्धा काही ठिकाणी मोठं लिंग जर असेल तर त्यासाठी वेगळा कंडोम उपलब्ध आहे त्या साईजचा. तशी उपलब्धता तुमच्या आसपासच्या मेडिकल स्टोअरमध्ये असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. कंडोमचा वापर लैंगिक सुखामध्ये वेगळेपणा करण्यासाठी सुद्धा आहे घेण्यासाठी, त्याचबरोबर गरोदर व्हायचं नसेल तर त्यासाठी सुद्धा तो कंडोम वापरला जातो आणि कुठला दूषित लैंगिक संबंधातला आजार, हे काही आजार कंडोममधनं ट्रान्सफर होत नाहीत त्यासाठी सुद्धा वापरता येतो, म्हणजे HIV साठी तो वापरता येतो. तर हा कंडोम वापरताना काळजी काय घ्यायची की एकच कंडोम जरी घातला तरी सफिशियंट असतो. हा गैरसमज आहे पुरुषांचा की एकावर एक कंडोम घातला म्हणजे प्रोटेक्शन जास्त मिळतं, असं काही नाही आहे. एक सुद्धा जर कंडोम व्यवस्थित वापरला तर तो फाटत नसतो. तो फाटणं किंवा तुटण्याच्या मागं कारणं अशी आहेत की तो जुना झालेला कंडोम जर असेल किंवा तुम्ही पाकिटात न काढताना त्याचा टवका नखानं काढलेला आहे किंवा दातानं तर फाटतो. आणि कंडोमला लुब्रिकंट लावण्यासाठी दुसरं तेल लावलं जातं काही वेळेला, ते दुसऱ्या तेलामुळे तो कंडोम फाटतो. त्यामुळे जे काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत कंडोम वापरल्यानंतर ते नक्कीच पाळले पाहिजेत. ते न पाळल्यामुळे ह्या घटना घडतात. कंडोम व्यवस्थित लिंगाची ताठरता आल्यानंतर चपखलपणे बसला पाहिजेत लिंगाच्या मुळापर्यंत, तर तो बरोबर बसतो आणि तो फाटत नाही, सुटत नाही अजिबात. ताठरता जर कमी आली मध्येच किंवा चुकीच्या पद्धतीनं स्त्री योनिमार्गात तो प्रवेश केला तर कंडोम निसटू शकतो, ही काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. कंडोमला एकाच वेळी वापरायचं असतं. एकदा कंडोम वापरला तर त्यामध्ये वीर्यपतन झाल्यानंतर तो कंडोम डस्टबिनमध्येच टाकायचा असतो, पुन्हा तो वापरायला घ्यायचा नाही. धुवून किंवा वाळवून घ्यायचा असं नाही आहे, तो नवीनच प्रत्येक वेळेला घ्यावा लागतो. कंडोम मुखामध्ये जर घ्यायचा असेल स्त्रीला तर तो सेंटेड कंडोम असतो किंवा फ्लेवर्ड. तो फ्लेवर्ड कंडोम असेल तर कंडोमचा वास किंवा चव ही स्त्रीला लागत नाही, म्हणून त्याला फ्लेवर्ड आणि टेस्टेड कंडोम बाजारात उपलब्ध असतो तो वापरावा. पण गोड असलेला जो कंडोम आहे, बटरस्कॉच फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर, हे फ्लेवरचे कंडोम योनिमार्गात परत वापरू नयेत, कारण त्याच्यावर जे साखरेचा थर असतो त्याच्यामुळे कदाचित बाईच्या योनिमार्गाला पांढऱ्या अंगावर जाणं किंवा खास सुटणं योनिमार्गामध्ये अशा घटना घडू शकतात. त्यामुळे तो नियम पाळावा, जो तो कंडोम ज्या त्या ठिकाणीच ज्या त्या वेळेला वापरायला लागतो. कोरडा जर कंडोम असेल तर हाताने हस्तमैथुन करताना कंडोम कोरड्या जागेत रब केल्यामुळं घासल्यामुळं फाटू शकतो, हे लक्षात घ्या. फार महाग असा कंडोम नसतो. काही ठिकाणी देहविक्री करणाऱ्या स्त्रिया या पुरुष गिरायकाला फसवतात की फॉरेन कंट्रीचा आहे आणि मोठा आहे, एकदम स्ट्रॉंग आहे, 1-1 हजार काढतो, असं काही नाही आहे. अगदी 1-2 रुपयापासून ते 11 रुपयापर्यंत कंडोमची किंमत आहे भारतात, किंवा 15-16 रुपयाची पण आहेत, पण 100-100 रुपयाचे पुरुषांचे कंडोम असे नाहीत. त्यामुळे त्या पण फसवी गेले सावध राहा. ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा मेडिकल स्टोअरमधनं पर समोरासमोर तो कंडोमची खरेदी करा. कंडोम कसा वापरायचा हे खरं तर स्त्रीला सुद्धा साथीदाराला माहीत पाहिजे की पुरुषाचा कंडोम कसा वापरायचा. जर पुरुष त्यावेळी कॅपेबल नसेल कंडोम व्यवस्थित लावायचा तर ती स्त्री त्याला कंडोम लावायला मदत करू शकते. त्यामुळे नल असता दोघांनीही शिकून घ्यावं. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट बॉक्समध्ये जे काही तुमचे कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट्स नक्कीच त्यात पोस्ट करा. नमस्कार.